आपण बँकिंग चॅप्टर पाहत आहोत आयोग आपल्याला च्या माध्यमातून प्रश्न विचारतात परंतु त्या एलपीजीचा सुद्धा रिलेव्हन्स या ठिकाणी बँकिंग व्यवस्थेमध्ये आहे कारण जो एलपीजी रिफॉर्म झाला होता लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशनमध्ये ज्या आर्थिक सुधारणा झाल्या होत्या त्यामध्ये बँकिंगमध्ये सुद्धा सुधारणा कराव्या लागल्या होत्या उदारीकरणाचं धोरण बँकिंगमध्ये पण आलं ग्लोबलायझेशनचं धोरण बँकिंगमध्ये पण आलं त्याचबरोबर काय आहे खाजगीकरणाचं धोरण सुद्धा बँकिंगमध्ये आलं ठीक आहे त्यामुळं एखादा क्वेश्चन आपल्याला ह्याच्यामध्ये कदाचित असू शकतो ठीक आहे परंतु पॉसिबिलिटीनुसार आपण यावर सुद्धा काम करू आपण जे काल पाहिलं जस्ट रिकॅप करू ठीक आहे काल आपण नाणे बाजार आणि भांडवल बाजार पाहिलं ठीक आहे नाणे बाजाराच्या माध्यमातून आपल्याला काय आहे अल्पकालीन रोखता तयार करता येते ठीक आहे म्हणजे अल्पकालीन निधीची जर गरज असेल तर या ठिकाणी या माध्यमातून पैसा तयार करता हो येतो ठीक आहे दीर्घकालीन पैशाची जर गरज असेल तर कुठून भांडवली बाजारामधून पैसा निर्माण होतो ठीक आहे त्यानंतर आपण बँक आणि गैर बँकिंग वित्तीय संस्था ठीक आहे एखादी फायनान्स कंपनी आणि बँक याच्यामध्ये नेमका फरक काय आहे बँक आणि याच्यात काय फरक आहे बँकमध्ये काय आहे तर या ठिकाणी कासा म्हणजे आपण करंट अकाउंट सेविंग अकाउंट काढू शकतो या ठिकाणी काढू शकत नाही त्यामुळं या ठिकाणी डीडी किंवा या ठिकाणी चेक दिला जातो या ठिकाणी दिला जाणार नाही या याच्यामध्ये काय आहे एटीएम कार्ड आहे या ठिकाणी नाही दुसरं इथं विमा काढला जातो पाच लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी विमा काढला जाणार नाही ठीक आहे आणि यामध्ये काय आहे मार्केट रिक्स असते जसं की म्युच्युअल फंड आपण पाहिला तर हा कशाचा भाग आहे या ठिकाणी या गैर बँकिंग वित्तीय संस्था आहे वित्तीय संस्था म्हणजे काय तर या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण करणारी संस्था ठीक आहे बँक सुद्धा वित्तीय संस्था आहे परंतु याच्यामध्ये फरक आहे त्यानंतर आपण इथं एक थोडं करेक्शन करा आपण सतराशे सात पाहिलं होतं ऍक्च्युअली सतराशे सत्तर आहे ठीक आहे तर यामध्ये सतराशे सत्तर म्हणजे आपल्याला काही प्रश्न विचारत नाही परंतु तरी पण सतराशे सत्तर मध्ये काय आहे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना झाली आपण पाहिलं त्यानंतर पंजाब नॅशनल बँक कधीची आहे अठराशे चौऱ्याण्णवची आहे ठीक आहे हे आपण कार पाहिलेलं आहे त्यानंतर पुढे ईस्ट इंडिया कंपनी ओके ईस्ट इंडिया कंपनीच्या काय होत्या या ठिकाणी प्रेसिडेन्सी बँका होत्या त्यालाच आपण काय म्हणतो इलाखा बँका तीन इलाखा बँका होत्या बॉम्बे बेंगाल आणि मद्रास ओके या तीन बँकांचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं या ठिकाणी इम्पेरियल बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं ठीक आहे नंतर इम्पेरियल बँक म्हणजे ही एक प्रकारची काय आहे सरकारची बँक म्हणून काम करत होती नंतर या ठिकाणी एकोणीसशे एस मध्ये आय मध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं किंवा एसबीआय तयार करण्यात आली आणि ही एसबीआय कोणाची बँक होती आरबीआयची होती त्यानंतर सरकारनं ती विकत घेतली ठीक आहे त्यानंतर एसबीआय न बाकीच्या ज्या असोसिएट बँका आहेत ठीक आहे आठ एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्या विकत घेतल्या ठीक आहे आणि त्याला या ठिकाणी असोसिएटचा दर्जा दिला आणि शेवटी आज आपण पाहतोय तर एसबीआयच्या किती बँका आहेत फक्त एकच एसबीआय कारण सगळ्या एसबीआय काय करण्यात आलेल्या आहेत मर्ज करण्यात आलेल्या आहे ठीक आहे आणि ह्या विलिनीकरणाचा जो निर्णय आहे समजा एखादा प्रश्न आला सिंपल की बँक विलिनीकरण कोण करतं हो? किंवा कोणाच्या माध्यमातून बँकेचं विलिनीकरण होतं हो? तर विलिनीकरण कोण करतं आरबीआय ओके सरकार प्रस्ताव तयार करतं परंतु या ठिकाणी फायनल जे आहे ते च्या माध्यमातूनच विलिनीकरण होत असतं ठीक आहे त्यानंतर आपण पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण पाहिलं एकोणीसशे एकोणसत्तरला ला या ठिकाणी किती बँकांचं चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण ठीक आहे आता ह्याची मी एक पी डी एफ पण देतो ज्याच्यामध्ये डिटेल आहे ठीक आहे एकदा जस्ट वाचून काढा ते ठीक आहे तर यामध्ये ही पण पी डी एफ टाकलेली आहे ठीक आहे आणि जे दुसरी आहे त्याची प्रिंट देऊ तुम्हाला ठीक आहे एफची काही गरज नाही आणि ऑनलाईनवाल्यांना आपण प्रिंट देऊ ठीक आहे आता यामध्ये कारण एखादा जो क्वेश्चन विचारला जाणार आहे तो आपण मध्येच कव्हर करू ठीक आहे म्हणजे वाचलं काय नाही वाचलं काय याची पण गरज पडणार नाही ठीक आहे आता यामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर नंतर कधी झालं एकोणीसशे ऐंशीला ठीक आहे सुरुवातीला चौदा बँका नंतर या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीला किती सहा बँका दोन्ही वेळेस पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी होत्या ठीक आहे आता यामध्ये पुढचा मुद्दा आहे नाणे बाजार ज्या काही आपण बँका पाहतो हा कशाचा भाग आहे नाणे बाजाराचा भाग आहे ठीक आहे मनी मार्केटचा भाग आहे मनी मार्केट म्हणजे पैसा ठीक आहे आता यामध्ये आपण भारतीय बँकांचा जर विचार केला तर यामध्ये भारतीय बँकामध्ये आता भारतीय बँका म्हणजे भारतातील बँका ठीक आहे भारतातील बँकामध्ये एक तर व्यापारी बँका आहे ओके कमर्शियल बँक आपण त्याला म्हणतो आता कमर्शियल बँकामध्ये काय आहे तर काही सार्वजनिक किंवा सरकारी क्षेत्रामधल्या बँका आहे ओके आणि काही काय आहेत खाजगी बँका आहेत ओके मग या खाजगीमध्ये काय आहेत काही भारतीयांच्या बँका असतील काही विदेशी बँका असतील जसं एच एस हे ओके हाँगकाँग बँकिंग कॉर्पोरेशन एच एस ओके एच एस बी सी ओके हॉंगकाँग हाँगकाँग शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन ओके एच एस बी सी आता ही काय आहे विदेशी बँका एक्झाम्पलमध्ये तर यामध्ये काही विदेशी बँका सुद्धा असतील आणि या ठिकाणी भारतीय बँका आता यामध्ये मुद्दा असतो की आपल्याला ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे काय आहे की सध्या या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत ओके असा जर प्रश्न विचारला आणि त्यामध्ये कंसामध्ये असतं आर आर बी सोडून ओके आर आर बी सोडून असं म्हटलेलं आहे आर आर बी म्हणजे काय रिजनल रुरल बँक ग्रामीण बँक ठीक आहे आपण पुढे पाहूच की आर आर बी काय असतात तर यामध्ये हे आर आर बी सोडून असं म्हटलं होतं तर मग सार्वजनिक क्षेत्रातील जर बँक म्हणलं तर या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका असा जर प्रश्न आला तर उत्तर काय असणार आहे वन प्लस एलेवन ओके तर किती झालं ट्वेल्व ठीक आहे बारा बँका आहे सार्वजनिक क्षेत्रातील सार्वजनिक म्हणजे काय सरकारच्या मालकीच्या परंतु दुसरा जर प्रश्न आला की सध्या नॅशनलाइज बँका किती आहे ओके राष्ट्रीयकृत बँका किती आहे ओके तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँका किती आहेत तर या ठिकाणी अकरा बँका आहेत एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक नाही ओके आता मुद्दा काय आहे का तर यामध्ये एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक का नाही किंवा या ठिकाणी एसबीआय राष्ट्रीयकृत बँक का म्हटलं जात नाही पहिली गोष्ट तर राष्ट्रीयकृत बँक किंवा ज्याला आपण नॅशनलायझेशन असं म्हणतो ठीक आहे नॅशनलायझेशन किंवा या ठिकाणी राष्ट्रीयकृत राष्ट्रीयकृत म्हणजे काय जर एखादी प्रायव्हेट संस्था किंवा बँक कोणी विकत घेतली सरकारनं विकत घेतली ओके सरकारनं विकत घेतली सरकार या ठिकाणी एक तर शंभर टक्के विकत घेऊ शकतो अदरवाईज एकावन्न टक्के एकावन्न टक्के म्हणजे काय मेजॉरिटीचं भांडवल ठीक आहे बहुमताचं भांडवल जर विकत घेतलं तर ती बँक ती संस्था ही कोणाची मार्केट झाली सरकारच्या याला म्हणायचं राष्ट्रीयकरण ठीक आहे आणि डी नॅशनलायझेशन म्हणजे काय असणार त्याचं उलट असणार बरोबर आपल्याला प्रश्न असं पण विचारलेला आहे ठीक आहे उदेशाला याच्यावर प्रश्न पण आहे ओके म्हणजे एक मार्क तुम्हाला वाढून जाईल ठीक आहे तर यामध्ये हे आता यामध्ये डी नॅशनलायझेशन काय असणार आहे जेव्हा सरकार आपली जी प्रॉपर्टी आहे ती विकत जसं मध्ये एअर इंडिया विकलं बरोबर या ठिकाणी काय आहे ते झालं डी परंतु ही जी प्रोसेस असते ओके या ठिकाणी हे जे झालेलं आहे त्याला आपण या ठिकाणी डी नॅशनलायझेशन किंवा वी राष्ट्रीयकरण असं म्हणतो ठीक आहे त्याच्या विरुद्ध राष्ट्रीयकरणाच्या तर यामध्ये ही जी प्रोसेस आहे हे असं केलं जातं या प्रोसेसला काय म्हणतात निर्गुंतकीकरण डी सेंट्रलायझेशन ठीक आहे या ठिकाणी दी, विरुद्ध काय आहे डिस इन्व्हेस्टमेंट ठीक आहे गुंतवणूक जी गुंतवणूक आहे ती काढून टाकणे म्हणजे सरकारचा एखादा कारखाना आहे त्यातले काही शेअर्स विकले किंवा शंभर टक्के गुण टाकले तर त्याला निर्गुंतीकरण असं म्हटलं आहे आणि ते कधी केलं जातं जेव्हा सरकारला पैशाची गरज असते ओके जेव्हा सरकारला तूट होत असते त्यावेळेस या ठिकाणी अशा गोष्टी केल्या जातात तर यामध्ये मुद्दा आहे की एसबीआय जी आहे ही राष्ट्रीयकृत बँक नाही कारण आपण पाहिलेलं आहे की ह्याची आपण बेसिक जे काय आहे बॅकग्राऊंड पाहिलं पूर्वी तीन इम्पेरिकल म्हणजे तीन बँका होत्या इलाका बँका होत्या नंतर इम्पेरिकल बँक झाली नंतर ती बँक कोण विकत घेतली आरबीआय बरोबर सरकारला विकत घ्यायला सांगितलं होतं परंतु आरबीआयने विकत घेतली आता यामध्ये आरबीआयनं ती बँक विकत घेतली ठीक आहे आरबीआय कोणाच्या मालकीची आहे आरबीआय सरकारच्या मालकीची आहे आता त्यानंतर या ठिकाणी आरबीआय काय केलं ही एसबीआय कोणाला दिली सरकारला दिली ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे इथं फक्त काय झालेलं आहे तिथं राईट फक्त ट्रान्सफर झालेली आहे यांच्या नावावरची बँक या ठिकाणी यांनी काय केलं सरकारला देईल म्हणजे याला काय आहे तर या दोन्ही सरकारच्याच संस्था आहेत ना सरकार स्वतः या ठिकाणी एक प्रकारची संस्था जो आहे दुसरं ही सुद्धा सरकारची संस्था आहे म्हणजे याचा अर्थ इथं फक्त काय द ट्रान्सफर ऑफ राईट म्हणजे याचा अर्थ काय फक्त हक्क काय झाले ट्रान्सफर झालेले आहे त्यामुळे याला राष्ट्रीयकरण म्हटलं जात नाही एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक नाही एसबीआय काय आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे असं प्रश्न विचारला समजा की सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक किंवा या ठिकाणी हे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हटलं की काय आहे एसबीआय आहे ठीक आहे आणि दुसरा प्रश्न असेल की एसबीआय ही राष्ट्रीयकृत आहे का तर एसबीआय राष्ट्रीयकृत नाही त्यामुळं राष्ट्रीयकृत किती आहेत अकरा नॅशनलाइज प्लस वन म्हणजे टोटल सार्वजनिक क्षेत्रात किती झाले मग या ठिकाणी बारा आहे ठीक आहे तर यामध्ये हे झालं सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या मालकीच्या बँका आता यामध्ये कि खाजगी बँकामध्ये काय आहे भारतीयांच्या बँका आहेत त्याचबरोबर परकीय बँका असतील आता भारतीय बँकामध्ये सुद्धा काय आहेत या ठिकाणी नवीन खाजगी बँका आणि जुन्या खाजगी बँका असं याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार म्हणतात जुन्या खाजगी बँका ओके आणि यामध्ये नवीन खाजगी बँका आता जुन्या खाजगी बँका म्हणजे काय ते या ठिकाणी एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीच्या बँका ओके एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीच्या बँका आता या ठिकाणी एकोणीसशे 19 ला काय करण्यात आलं काही बँकांचं बारा बँकांचं राष्ट्र म्हणजे आपण चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं बरोबर तर यामध्ये मग त्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त बी काही बँका होत्या त्या सगळ्या ज्या बँका होत्या त्या कोणत्या होत्या जुन्या खाजगी बँका ठीक आहे नवीन खाजगी बँका म्हणजे काय तर एकोणीसशे 19 चौऱ्याण्णवला काय केलेलं आहे की खाजगी बँकाला परवाना द्यायचं धोरण सुरू केलेलं आहे त्यामुळं नवीन खाजगी बँका म्हणजे काय एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतर किंवा या ठिकाणी आर्थिक धोरणाच्या नंतर तयार करण्यात आलेल्या बँका त्याला म्हणायचं नवीन खाजगी बँका म्हणजे याचा अर्थ काय एकोणीसशे एकोणसत्तर पासून ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत एकही प्रायव्हेट बँक तयार करण्यात आली नाही ठीक आहे तर यामध्ये यायच नवीन खाजगी बँका जुन्या खाजगी बँका ठीक आहे त्यानंतर सहकारी क्षेत्राच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये कशी रचना असते त्रिस्तरीय रचना आहे बरोबर एक तर काय आहे या ठिकाणी राज्याच्या या ठिकाणी लेव्हलला म्हणजे याचा अर्थ शिखर अपेक्स बँक किंवा शिखर बँक म्हणतात जसं राज्य सहकारी बँक आहे त्यानंतर काय असणार आहे एक तर राज्याच्या लेव्हलला त्यानंतर जिल्ह्याच्या लेवलला आणि त्यानंतर काय आहे गाव आणि शहराच्या अशी त्रिस्तरीय रचना असणारे काय आहेत या सहकारी बँका असतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला एखादा जर प्रश्न विचारला तो यावर विचारला जातो हे आपल्याला अनुसूचित <coughs> बँका म्हणजे काय आणि बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय सिंपल क्वेश्चन असतो बघा ठीक आहे अनुसूचित बँका म्हणजे काय अनुसूचित बँका म्हणजे काय तर आरबीआयच्या शेड्यूल दोन मध्ये आरबीआयच्या परिशिष्ट दोन अनुसूचित दोन मध्ये ठीक आहे शेड्यूल म्हणजेच अनुसूचित आरबीआयच्या अनुसूचित दोन मध्ये ज्या बँकांचा समावेश होतो त्यांना काय म्हणायचं अनुसूचित बँका आणि ज्या बँकांचा आरबीआयच्या शेड्यूल मध्ये समावेश होत नाही त्याला म्हणायचं बिगर आणू ठीक आहे आपल्याला एवढाच प्रश्न विचारला तर विचारू शकतात आता यामध्ये ही ह्या ज्या शेड्यूल आहे हे जे शेड्यूल कशामधलं आहे आरबीआय ऍक्ट एकोणीसशे एक चौतीस मधलं हे शेड्यूल आहे ठीक आहे थोडं डिटेलमध्ये गेलं तर तर या ठिकाणी दुसऱ्या शेड्यूलमध्ये या बँकांचा समावेश होतो ठीक आहे आता यामध्ये काही निकष आहे परंतु आपल्याला हे एवढं काही डिटेल विचारत नाही ठीक आहे निकषपेक्षा काय आहे आपल्याला या ठिकाणी यांना कोणकोणत्या सुविधा आहेत याच्यावर प्रश्न असू शकतो तर यामध्ये जर अनुसूचित बँक असेल जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेले तर या त्या बँकेच्या असं ब्रॅकेटमध्ये त्या बाहेर बॅनर पाहिलं किंवा त्याचा बोर्ड पाहिलं ना त्या बँकेमध्ये लिहिलेलं असतं बघा या ठिकाणी शेड्युल बँक नॉन शेड्यूल बँक ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी शेड्यूल बँक आहे याचा अर्थ ती बँक कशामध्ये या ठिकाणी आहे समाविष्ट आरबीआयच्या शेड्यूल दोन मध्ये समाविष्ट आहे आता यामध्ये यांना स्पेशल असं काय आहे या ठिकाणी सुविधा आहे पहिली सुविधा काय आहे आरबीआय कडून बँक दराने कर्ज घेता येते या ठिकाणी बँक दर बँक दर म्हणजे काय या ठिकाणी बँक दर बँक दर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे बँक दर म्हणजे कोणी कोणाला पैसे देत बँक दर म्हणजे काय हा आरबीआय व्यापारी बँकांना आता कोणता पैसा जो दीर्घकालीन ओके okay? अल्पकालीन आहे म्हणजे आय व्यापारी बँकांना दीर्घकालीन जो पैसा देते त्या पैशाचा जो रेट आहे त्याला म्हणायचं बँक रेट आणि जर अल्पकालीन पैसा असेल तर मग त्याला काय म्हणायचं आय व्यापारी बँकांना अल्पकालीन पैसा देतं अल्पकालीन पैसा म्हणजे किती दिवसासाठी एक तर चोवीस तासासाठी अदरवाईज तीन दिवसासाठी जो पैसा दिला जातो त्याला कोणता पैसा म्हणतात कोणत्या रेट ने दिला जातो त्याला म्हणायचं रेपो रेट ओके रेपो रेट ठीक आहे तर यामध्ये दोन दिवसापूर्वीच मौद्रिक धोरण जाहीर झालं त्यामध्ये रेपो रेट चेंज करण्यात आलेला नाही ठीक आहे रेपो रेट म्हणजे काय आरबीआय व्यापारी बँकांना अल्पकाळासाठी जो पैसा देतं चोवीस तास अदरवाईज तीन दिवस त्याचा जो रेट असतो त्याला म्हणायचं रेपो रेट ओके आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हा त्याचं उलट करायचं रिव्हर्स रेपो म्हणजे व्यापारी बँका आरबीआयला जो पैसा देतात तो रेट असतो रेपो रिव्हर्स रेपो रेट ठीक आहे आता यामध्ये बँक रेटनं पैसा दिला जातो दीर्घकालासाठी तर हा पैसा या ठिकाणी कोणाला दिला जातो या ठिकाणी अनुसूचित बँका असेल तर परंतु परुंत, परंतु बिगर अनुसूचित बँका असतील तर यांना अशा प्रकारचा न पैसे दिले जात नाही ठीक आहे दुसरं या ठिकाणी यांना पुनर्वित्तच्या सुई असतात म्हणजे या ठिकाणी काय आहे किंवा जर ह्यांच्याकडे बॉन्ड असतील तर या बॉन्डच्या माध्यमातून सुद्धा यांना पैसे दिले जातात त्यानंतर निरसन ग्रहाचे सदस्य निरसन ग्रह म्हणजे काय क्लिअरिंग हाऊस आपण चेकच्या बाबतीत पाहिलं होतं चेक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जर चेक जात असेल तर ते क्लिअर करावं लागतो तो मध्यस्थाची भूमिका कोणाची कोणाची असते आरबीआयची असते म्हणजे त्या ठिकाणी आरबीआयचे या ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी आरबीआयचं काम करेल शाखा अदरवाईज जर शाखा नसेल तर कोण काम करतं एसबीआय ठीक आहे तर या ठिकाणी निरसन निरसंग्रहाचं आता हे झाल्या दोन महत्वाच्या दोन ते तीन महत्वाच्या सुविधा आता यांच्यावर काही बंधने असतात हे पण महत्वाचं आहे जर अनुसूचित बँका असतील तर त्यांना काय आहे सी आर आर एस एल च बंधन असतं सी आर आर म्हणजे काय कॅश रिझर्व रेशो आपण पाहिलेला आहे सी आर आर कॅश रिझर्व रेशो म्हणजेच मराठीत काय म्हणायचं रोख राखीव प्रमाण ठीक आहे कॅश रिझर्व रेशो नावातच आहे मग सी आर आर म्हणजे काय हो पण पन... <laughs> आपण <laughs> शिकलो ना ठीक काय सिरीज जर रेशो काय होतं आपण आरबीआयच्या चॅप्टर मध्ये शिकलो लो

Okay. तुम्हाला ऑनलाईनच पण ऍडमिशन दिलेलं आहे ओके थोडं रिकअप करत जा ओके तर यामध्ये आता लागलीच बघून घेऊ ठीक आहे कारण ह्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येत असतो ठीक आहे सिंपल क्वेश्चन येतो यामध्ये सी आर आर सी आर आर मध्ये काय तर या ठिकाणी हे एखादी बँक आहे ठीक आहे समजा कोणती बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे पंजाब नॅशनल बँक कधी स्थापना आहे ओ सर वे? अठराशे चौऱ्याण्णव ओके पहिली भारतीयांनी तयार केलेली बँक ठीक आहे तर यामध्ये समजा पंजाब नॅशनल बँक आहे आता पंजाब नॅशनल बँकेकडे काय असतं की, का की का का या ठिकाणी एनडीटीएलच्या माध्यमातून पैसा जमत होतो आता हे एनडीटीएल काय त्यापेक्षा मराठीत बघू ओके तर निवळ मागणी व मुदत ठेवी निवळ मागणी म्हणजे कोणत्या ठेवी त्याला आपण काय म्हणतो कासा ओके करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट निव्वळ मागणी म्हणजे याचा अर्थ काय जेव्हा आपण डिमांड करू तेव्हा त्या बँकेला पैसा द्यावा लागतो ओके जसं तुमचं अकाउंट आहे करंट अकाउंट तुम्ही सकाळी पैसे टाकले पाच मिनिटानंतर परत पैसे काढू शकता ते करंट अकाउंट आहे तसं सेव्हिंग अकाउंटमध्ये पण आहे म्हणजे याचा याला म्हणायचं निव्वळ मागणी म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेव्हा मागणी कराल तेव्हा या ठिकाणी बँकेला पैसा द्यावा लागतो दुसरं मुदत ठेवी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ओके okay? आता या माध्यमातून काय आहे बँकेकडे पैसा येत असतो ठीक आहे तर यामध्ये समजा एक्झाम्पल मध्ये पंजाब नॅशनल बँक आहे यांच्याकडे किती झालेलं आहे एकूण एनडीटीएल आहे समजा हे संपूर्ण एनडीटीएल आहे दहा लाख रुपये ठीक आहे आता ह्या दहा लाख रुपयापैकी एक विशिष्ट रक्कम कोणाकडे ठेवावी लागते आरबीआय कडे ठीक आहे तर आरबीआय कडे ठेवावी लागते आणि आरबीआय ला रिझर्व म्हटलं जातं ओके okay? का रिझर्व्ह म्हंटलं जातं कारण 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 या ठिकाणी हेच कारण आहे कारण अनुसूचित बँकांच्या रोख रकमेचा सांभाळ करते आयोगाने एकदा प्रश्न विचारलाय ओके आरबीआय रिझर्व्ह बँक का म्हणतात ओके तर रिझर्व्ह बँकचा अर्थ काय आहे अनुसूचित कारण आपण पाहिलं ना आता या ठिकाणी की आरबीआय अनुसूचित बँकेच्या रोख रकमेचा सांभाळ करते त्यामुळे त्याला रिझर्व्ह असं म्हटलं जातं ठीक आहे तर आता समजून घ्या फटफट आता यामध्ये एकूण एन किती आहे बँकेकडे जमा दहा लाख रुपये आहे तर <coughs> यापैकी एक विशिष्ट रक्कम कोणाकडे ठेवायची आहे आरबीआय कडे समजा या ठिकाणी सध्याचा जो रेट आहे चार पॉईंट पन्नास टक्के आहे म्हणजे याचा अर्थ काय दहा लाखाच्या चार पॉईंट पन्नास टक्के पैसे कुठे ठेवायचे आहेत आरबीआय कडे ठेवायचे आहे याला म्हणायचं कॅश रिझर्व रेशो म्हणजे कशाच्या स्वरूपात ठेवायचं आहे कॅशच्या स्वरूपात ठेवायचं आहे ठीक आहे तर हे बंधन असतं बँकेवर की या ठिकाणी एकूण त्यांच्याकडे जेवढे काही इंडिटेल आहे त्यापैकी एक विशिष्ट रक्कम आरबीआय कडे ठेवावी लागते त्याचा जो रेट आहे तो या ठिकाणी किती पर्सेंटमध्ये थे ठेवायचं ते काय आहे चार पॉईंट पन्नास टक्के आहे मग हा रेट या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये वाढवला जाईल कोणत्या परिस्थितीमध्ये कमी केला जाईल हो कोणत्या परिस्थितीमध्ये काही नाही समजलं तरी सिंपल लक्षात ठेवायचं माहिती आहे हा ओके तर सिंपल लक्षात ठेवायचं तेजी म्हणजे वाढवणे ओके मंदी म्हणजे कमी करणे नाही समजलं नाही समजलं ओके लास्टला आपल्याला पीएसआय व्हायचंय हा ठीक आहे मुद्दा फक्त या ठिकाणी पास होण्याचा विचार करायचा आहे आपल्याला इथं कुठे अर्थ तर नेवायचंय का ओके तर हा ठीक आहे त्यामुळं पास होण्याचा फक्त मुद्दा आहे की लक्षात ठेवायचं की तेजी असेल तर सगळे रेट वाढवले जातात मंदी असेल तर सगळे रेट कमी केले जातात ठीक आहे कारण काय आहे तेजी असेल तर सगळ्यांकडे पैसा असतो ओके तेजी आ, तेजी आहे याचा अर्थ पैसा आहे मग जर पैसा असेल तर बँकेच्या माध्यमातून आपल्याकडे कमी पैसा आला पाहिजे त्यामुळे काय रेट वाढवले जातात मंदीमध्ये मंदी आपल्याकडे पैसा असतो का नाही तर त्यामुळेच त्याला मंदी म्हटलं जातं जर पैसा नसेल तर काय होणार आहे तर या ठिकाणी रेट कमी केले जातात त्या माध्यमातून आरबीआयच्या माध्यमातून बँकेकडे पैसा येईल बँकेकडून आपल्याकडे पैसा येईल ठीक आहे तर हा आहे सीआरआर कॅश रिझर्व रेशिओ ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे एस एल आर एस एल आर काय असतो हा ओके ते या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकच आहे त्याच्या एकूण पैकी एक तर सी आर आर गेला दुसरा असतो एस एल आर एस एल आर म्हणजे काय स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ वैधानिक ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे वैधानिक म्हणजे डॉक्युमेंटच्या स्वरूपात म्हणजे याचा अर्थ काय पैशाच्या स्वरूपात ठेवता येतं डॉक्युमेंट स्वरूपात ठेवता येतं सोनं ठेवता येतं तर त्याला या ठिकाणी वैधानिक असं म्हणतात तरलता म्हणजे काय आहे लिक्विडिटी पैसा ओके तर हे जे आहे एकूण ह्याच्यापैकी किती टक्के या ठिकाणी बँकेकडे ठेवायचं आहे आता बँकेची तिजोरी असते परंतु ह्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे आरबीआयचा आहे ठीक आहे आरबीआयचं कंट्रोल असतं तर या ठिकाणी हा जो रेट आहे म्हणजे अठरा टक्के पैसे कोणाकडे ठेवायचे आहेत या ठिकाणी स्वतःच्याच लॉकरमध्ये ठेवायचे थे, आहेत परंतु त्यावर कंट्रोल नियंत्रण कोणाचं आहे आरबीआयचा आहे ठीक आहे त्यानंतर हे अठरा टक्के याला म्हणायचं एस एल आर हा कधी वाढवला जाईल जेव्हा तेजी असेल कधी कमी केला जाईल जेव्हा मंदी असेल ठीक आहे त्यानंतर रिफायनान्स फॅसिलिटी ठीक आहे सिम्पल आहे नाबार्ड आहे रिफायनान्स फॅसिलिटी म्हणजे काय जे लोक फायनान्स देतात त्यांना फायनान्स कोण देणार आरबीआय देणार आता नाबार्ड आपल्याला ग्रामीण भागासाठी पैसे देते मग नाबार्डला पैसे कोण देणार आरबीआय देणार त्याला माहिती रिफायनान्स फॅसिलिटी ठीक आहे तर हे झालं या ठिकाणी प्रत्यक्ष साधन आता तो लेक्चर तुम्ही रिपीट जरा ठीक ओके त्यानंतर बँक रेट बँक रेट म्हणजे काय आरबीआय व्यापारी बँकांना दीर्घकालीन जो पैसा देतं ओके तर त्याचा जो रेट असतो त्याला माहिती बँक रेट ओके त्यानंतर पुढे आहे ओपन मार्केट ऑपरेशन ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय या ठिकाणी पैशाची देवाण घेवाण ठीक आहे आता यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये काय असतं की जर सरकारला राजकोशी तूट भरून काढण्यासाठी पैसा करायचा का पैसा या ठिकाणी लागत असते राजकोशी तूट म्हणजे कोणती तूट जर सरकारचं इन्कम कमी खर्च जास्त ओके आय म्हणजे सरकारचं इन्कम आणि वे म्हणजे काय सरकारचा खर्च सरकारचं इन्कम जास्त आणि या ठिकाणी इन्कम कमी आणि खर्च जास्त तर तूट निर्माण होते त्यावेळेस मग ती तूट भरून काढायची असेल तर सरकारला पैसा तयार करावा लागतो मग आपल्याला माहित आहे की सरकारकडे दोन पर्याय आहेत ओके तसे तर भरपूर पर्याय आहेत तर कर्ज घेता येतं त्याचबरोबर काय आहे बॉन्ड तयार करता येतात ट्रेझरी बिल तयार करता येतात आपण काल पाहिलं होतं ट्रेझरी बिल कोण तयार करू शकतं फक्त केंद्र सरकार मग या माध्यमातून बॉन्ड तयार करतं सरकार आणि ते बॉन्ड कोणाला दिलं जातं आरबीआयला दिले जातात आरबीआयच्या माध्यमातून ते बॉन्ड विकले जातात आणि आपण बॉन्ड का खरेदी करतो कारण या ठिकाणी हा इंटरेस्ट भेटतो ठीक आहे यामुळं या ठिकाणी या बॉन्ड खरेदी करतो आपण बॉन्ड खरेदी केला तर आरबीआय ला काय जाईल पैसे जातील ओके म्हणजे याचा अर्थ काय सरकारकडे पैसे येतील जर मार्केटमध्ये पैसा कमी असेल ओके एक मार्केट ल, तर मार्केटमध्ये पैसा जास्त असेल तर काय केले जातील बॉन्ड विकले जातील ओके मार्केटमध्ये जर पैसा कमी असेल तर काय होईल मग बॉन्ड रिटर्न घेतले जातील बरोबर हा आर विकत घेत बरोबर आणि जर विकत घेतलं तर काय होणार आहे मार्केटमध्ये पैसा येणार आहे ठीक आहे तर ह्या दोन कंडिशन ओपन मार्केटमध्ये त्यानंतर तरलता समायोजन सुविधा ओके तरलता समायोजन म्हणजे काय तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल पण घेतलं होतं तुम्हाला या ठिकाणी समजा एखाद्या मित्राला पैशाची गरज आहे तर तो, तो काय करतो या ठिकाणी काही दिवसासाठी म्हणजे एका दिवसासाठी समजा उदार म्हणतो की अरे मला शंभर रुपयाची गरज आहे ठीक आहे आता तुम्हाला शंभर रुपयाच नाही जमत ठीक आहे हजार रुपयाची गरज आहे ठीक आहे तर मग तुम्ही काय करता ठीक आहे त्याला देतात म्हणजे पैसा कोणाकडे गेला एक्स व्यक्तीकडून वाय व्यक्तीकडे गेला ओके म्हणजे याचा अर्थ काय लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी लिक्विडिटी एकाकडून काय आहे दुसऱ्याकडे आली आहे ठीक आहे तर इथं सुद्धा तसंच आहे रेपो रेटमध्ये पैसा कोण कोणाकडे जातो यामध्ये रेपो रेटमध्ये हा रेपो रेट मध्ये कोण कुन कोणाला पैसा देतं आरबीआय व्यापारी बँकांना पैसा देतो रेपो रेट नावातच आहे आरई ई आर म्हणजे परचेसिंग ऑब्लिगेशन ओके रिपर्चेसिंग म्हणजे काय ऑब्लिगेशन म्हणजे बंधन ओके म्हणजे परचेसिंग म्हणजे काय जर या ठिकाणी आर आरबीआयने तुम्हाला पैसे दिले बँकेला तर बँकेने दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आत पैसे रिटर्न करायचे त्याच्यावरचा जो रेट आहे तो म्हणजे किती सहा पॉईंट पन्नास एक्झाम्पल म्हणजे हे रेट कधी विचारत नाही ठीक आहे परंतु काय आहे समजा या ठिकाणी यांनी यांना पैसे दिले तर व्याजास सगळ यांनी काय करायचे चोवीस तासाच्या आत रिटर्न करायचे अल्पकाळासाठी ओके किंवा तीन दिवससाठी त्याला म्हणायचं रेपो रेट ओके तर दुसरं याच्या विरुद्ध काय असणार आहे रिव्हर्स रेपो रेट ओके म्हणजे याचा अर्थ कोण कोणाला पाहिजे तर हा ओके व्यापारी बँका आरबीआय जेव्हा पैसे देतात तेव्हा याला म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट ओके हा ऑलवेज ओके का कारण या ठिकाणी कोण कोणाला पैसे बी मॅटर आहे ना ओके मालिक या ठिकाणी नोकराला पैसे देतोय का नोकर मालकाला पैसे देतोय ओके याच्यावर रिव्हर्स रेपो रेट हा ऑलवेज काय असणार आहे रेपो पेक्षा कमीच असणार आहे कारण ते आरबीआय पैसे घेत आहे त्यामुळे तर कमीच नच घेणार ओके तर त्यानंतर या ठिकाणी सीमांतिक राखीव सुविधा ओके मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आता समजा एखाद्या बँकेला काय आहे की पैशाची गरज पडली ठीक आहे आता पैशाची गरज पडली तर बँक काय करते की त्यांच्याकडं ओके समजा बँकेला पैशाची गरज आहे ओके तर बँकेला काय करते बँकेकडं स्वतःचं लॉकर आहे आणि त्या लॉकर मध्ये आरबीआयच्या मालकीचे काही पैसे ठेवलेले आहे ओके त्याला काय म्हणतो आपण एस एल आर बरोबर तर या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये काय आहे तर एस एल आर पैकी एक विशिष्ट रक्कम बँकेला वापरता येते आता हे तसं पाहिलं तर बँकेच्याच लॉकरमध्ये आहे परंतु कोणाचं कंट्रोल आहे आरबीआयचं मग या ठिकाणी बँकेला जर पैसे पाहिजे असतील तर बँक काय म्हणते किंवा की आरबीआय मला काय करा तुम्ही एवढे पैसे द्या मग ते काय म्हणते तुझ्याच लॉकर मध्ये ठेवलेले आहे ही घर कोड किंवा या ठिकाणी चाबी तर ते मग कुलूप उघड आणि पैसे घे परंतु व्याजा सगळ घे ओके हा जो रेट आहे त्याला म्हणायचं सिक्स पॉईंट पंच्याहत्तर किंवा या ठिकाणी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ओके तो जो रेट आहे स्वतःचे पैसे या ठिकाणी व्याजाने घ्यावे लागतात ओके तर हे त्याला म्हणायचं सीमांतिक राखीव सुविधा हा हा याला पण ड्युरेशन आहे ते सेम ओके चोवीस तास अदरवाइज इन अल्पकालीन आहे इन्स्ट्रुमेंट ओके दीर्घकालीन साठी काय आहे बँक रेट आहे ओके हे सगळे अल्पकालीन इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे विशेष करून काय आहे की जेव्हा महागाई असते मंदी असते त्यावेळेस या ठिकाणी ह्या याच्यावर जास्त प्रभाव पडत असतो ठीक आहे ते झाले समजलं आपल्या कडे येऊ इथं काय आहे सी आर आर आणि एस एल एसे आर याचं बंधन आहे ओके सीआरआर किती ठेवायचं आहे एस एल आर किती ठेवायचं आहे याचं रिस्ट्रिक्शन आहे दुसरं या ठिकाणी बँकेला आपला अहवाल काय आहे दर शुक्रवारी पाठवा लागतो ठीक आहे एवढं काय महत्वाचं नाही आणि आरबीआय जे काय रिस्ट्रिक्शन देईल जे नियम तयार करेल ते सगळे बँकेला फॉलो करावे लागतात ठीक आहे आता यामध्ये ज्या बिगर अनुसूचित बँका आहेत या ठिकाणी यांना सुद्धा बंधने आहे सी आर परंतु हा जो सीआरआर आहे हा आरबीआय कडे न ठेवता काय करायचा असतो स्वतःकडे ठेवण्याची संमती असते इकडे काय आहे आरबीआय कडे ठेवा लागतो ओके त्यामुळंच काय म्हंटलं होतं या ठिकाणी आरबीआयला रिझर्व्ह म्हटलं जातं कारण अनुसूचित बँकेचा सी आर आर एस एल आर या रोखसाठा आहे ना या रोखसाठेचा सांभाळ करते ओके त्यामुळे म्हटलं जातं रिझर्व्ह ठीक आहे तर आणि यामध्ये बिगर अनुसूचित बँका आहे त्यांना सांगतो तुमच्याकडेच राहू द्या आम्ही नंतर पाहून घेऊ ठीक आहे तर हा सी आर आर आणि यामध्ये जर आपण बिगर अनुसूचित बँका पाहिल्या ओके नॉन शेड्युल्ड बँका जसं या ठिकाणी भारतीय खाजगी गैर या ठिकाणी नॉन शेड्यूल बँक असतात किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक एखाद्या दिवस खूपच जर विचारायचं असेल तर याच्यावर प्रश्न असतो बघा या जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला देतील खाली प्रश्न की खालीपैकी सिंपल प्रश्न असतील खालीलपैकी या ठिकाणी अनुसूचित बँक कोणती किंवा बिगर अनुसूचित बँक कोणती ठीक आहे यामध्ये ही कोणती बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक ही बिगर अनुसूचित बँक आहे त्याचबरोबर प्राथमिक सहकारी बँका ही सुद्धा फक्त इथं काय आहे इथं महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा मध्यवर्ती बँक कारण एका दिवस आपल्याला वाटतं अरे ही पण काय आहे है। ही अनुसूचित बँक आहे परंतु ही काय आहे बिगर अनुसूचित बँक आहे कारण आरबीआयच्या शेड्यूल दोन मध्ये काय आहे तिचा समावेश नाही ठीक आहे आणि या ठिकाणी काय आहेत मग एसबीआय असतील राष्ट्रीयकृत बँका असतील ह्या सगळ्या याच्यामध्ये आल्या ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला स्थानिक क्षेत्रीय बँका लोकल एरिया बँक ओके आता यामध्ये हे शहाण्णव सत्त्याण्णवचं हे धोरण आहे आता लोकल एरिया म्हणजे काय आहे तर त्या त्या भागासाठीच्या ह्या बँका असतात आणि त्या बँकेचं जे क्षेत्रफळ आहे जसं या ठिकाणी की यामध्ये सुभद्रा बँक आहे ठीक आहे महाराष्ट्रासाठी आहे म्हणजे त्या तीन जिल्ह्यासाठी आता हे सुभद्रा कोऑपरेटिव्ह सुभद्रा लोकल एरिया बँक आहे ह्याचं हेडक्वार्टर आहे कोल्हापूर आता ही जी लोकल एरिया बँक आहे ना हिची विशेषता काय असते तर या ठिकाणी हे विशेष करून ग्रामीण भागामध्ये स्थापन केली जाते आणि त्यामध्ये या बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे हे किती जिल्हे असतं तीन जिल्हे एखादा प्रश्न विचारला तर याच्यावर वर्षी असतो ओके तर या ठिकाणी लोकल एरिया बँकेचं कार्यक्षेत्र किती जिल्ह्याचं असतं तीन जिल्ह्या ठीक आहे त्यामुळे ही बँक या ठिकाणी महाराष्ट्रात जरी असली तर बाहेरच्या जिल्ह्याचा म्हणजे या ह्याच्यामध्ये आता हे कोल्हापूर आहे ठीक आहे कोल्हापूर सांगली आणि या ठिकाणी कर्नाटकचा एक भाग ओके एक जिल्हा तर याचा अर्थ काय ही बँक फक्त एकाच एक राज्यात असते असं नाही ओके एकापेक्षा अनेक राज्यात पण असू शकते तर या ठिकाणी ह्याचा जो क्षेत्रफळ आहे सलग तीन जिल्ह्याचा प्रदेश ओके तर ते आहे लोकल एरिया बँक प्रश्न असतो फक्त इथं की लोकल एरिया बँकेचा कार्यक्षेत्र काय आहे तर किती जिल्ह्याचा प्रदेश तीन जिल्ह्याचा प्रदेश ठीक आहे त्यानंतर पुढं आहे लीड बँक स्कीम ठीक आहे आता यामध्ये लीड बँक स्कीम ठीक आहे त्याला मराठीत म्हणतात अग्रणी बँक योजना आता यामध्ये काय करण्यात आलं की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत तर या बँकांना काय करण्यात आलं एक टार्गेट देण्यात आलं काय टार्गेट देण्यात आलं कि तुम्हाला काय करायचं आहे एक जिल्हा दत्तक घ्यायचा आहे ठीक आहे समजा एक्झाम्पल मध्ये महाराष्ट्र बँक आहे तर महाराष्ट्र बँक काय करणार आहे किंवा की ज्या भागामध्ये हे महाराष्ट्र बँकेच्या जा जास्त शाखा आहेत तिने काय करायचं तो जिल्हा या ठिकाणी दत्तक घ्यायचा समजा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हा जो जिल्हा आहे हा या ठिकाणी महाराष्ट्र बँकेकडे आहे ठीक आहे तर या बँकेने काय करायचं तो जिल्हा दत्तक घ्यायचा आणि त्या जिल्ह्यासाठी जे काही लागतं वित्त पैसा ओके ते सगळं पुरवठा करण्याचं काम करायचं असणार आहे त्या अग्रणी बँक ओके तर या ठिकाणी अग्रणी बँक ही काय आहे योजना आहे लीड बँक स्कीम ही कोणाच्या मार्फत राबवली जाते ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत त्यांना सांगितलं जातं की तुम्ही काय करा त्या त्या क्षेत्रामध्ये तुमच्या जास्त शाखा ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचा एक प्रकारे काय करा तुम्ही तो जिल्हा दत्तक घ्या प्रश्न असतो अग्रणी बँक योजना या अंतर्गत बँक ओके किती जिल्हे दत्तक घेते किती जिल्हे एक, एक जिल्हा दत्तक घेतला जातो दत्तक आहे आणि ती कोणती होती हा ओके ते या ठिकाणी स्थानिक लोकल एरिया बँक ओके लोकल एरिया बँक आता लोकल एरिया बँक चा या ठिकाणी एरिया किती असतो तीन जिल्ह्याचा प्रदेश आणि ही स्कीम आहे ती बँक होती इथं फरक लक्षात ठेवा ही योजना आहे ओके या योजनेच्या अंतर्गत बँकांनी काय करायचं असतं सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत किंवा नॅशनलाइज बँका आहेत त्यांनी काय करायचं एक जिल्हा दत्तक घ्यायचा आणि त्याला जे काही पैसा किंवा वित्त लागतं ते पुरवठा करायचा ठीक आहे त्यानंतर आर आर आहे ओके इथं फक्त एकच क्वेश्चन तयार होतो बघा अनेक वेळा आयोगानं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आर आर बी आर आर बी म्हणजे काय रिजनल रुरल बँक ओके मराठीमध्ये म्हणायचं या ठिकाणी किंवा की त्याला ग्रामीण ओके रिजनल बँक ओके ग्रामीण क्षेत्रीय रिजनल ग्रामीण क्षेत्रीय बँका ओके तर यामध्ये की जसं की एक्झाम्पलमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ओके okay? आता यामध्ये असं लिहिलेलं असतं बघा अ शेड्युल्ड बँक इस्टॅब्लिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पॉन्सर बाय ओके okay? बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी विचारला होता की या आर आर बी ज्या आहेत रिजनल रूरल बँक ह्या सगळ्या कोणाच्या आहेत भारत सरकारच्याच आहेत ओके सरकारच्याच मार्कच्या आहेत तर यामध्ये या सगळ्या बँका काय आहेत शेड्युल बँका आहेत ओके प्रश्न विचारला होता की आर आर बी काय आहेत किंवा खालीलपैकी कोणत्या बँका ह्या शेड्यूल बँका आहेत आणि त्याच्यामध्ये जर असं लिहिलं जिल्हा मध्यवर्ती बँक प्राथमिक सहकारी बँक तर काय असेल आणि प्राथमिक सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेड्यूल बँक आहे का नाही ओके त्या नॉन शेड्यूल आहे परंतु आर आर बी ही काय आहे शेड्यूल बँक आहे ठीक आहे तर यामध्ये ही शेड्यूल बँक आहे इथंच फक्त प्रश्न येत असतो आता यामध्ये ही शेड्यूल बँक आहे ओके आर आर बी रिजनल रुरल बँक आहे आता याचा अर्थ काय आहे की यामध्ये बँकांनी काय करायचं असतं या अशा प्रकारच्या महारा समजा एक्झाम्पलमध्ये मा महाराष्ट्र ग्रामीण बँकेला कोण स्पॉन्सर केलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र ठीक आहे म्हणजे ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी स्पॉन्सर करायचे असतात ह्या बँका ओके यांना या ठिकाणी पैसा पुरवठा करायचा असतो त्याला म्हणायचं रिजनल रुरल बँक आपल्याला फक्त या ठिकाणी याच्यावर प्रश्न असतो की रिजनल रुरल बँक ही काय आहे शेड्यूल बँक आहे का आणि यामध्ये याच्यावर एक आला तर प्रश्न असतो म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे की यामध्ये या रिजनल रुरल बँक मध्ये शेअर होल्डिंग कशी असते एक तर स्पॉन्सर बँक जसं एक्झाम्पल मध्ये ही कोणती आहे बँक ऑफ महाराष्ट्र इथे किती टक्के असतील शेअर्स पस्तीस टक्के दुसरं या ठिकाणी युनियन म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारचा शेअर किती आहे पन्नास टक्के राज्य सरकारचा शेअर किती पंधरा टक्के ठीक आहे इथं लक्षात ठेवायचं स्पॉन्सर बँक पस्तीस केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार पंधरा टक्के ठीक आहे म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला असं असतं पंधरा म्हणजे पस्तीस पंधरा okay? आणि पन्नास ओके किंवा पन्नास पंधरा पस्तीस ठीक आहे अशा प्रकारचा ह्याचा रेशिओ आहे त्यानंतर पुढे अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आता याच्यात फक्त एक लक्षात ठेवायचं ग्रामीण भागासाठी काय आहे तर मग सर्व बँकांना मग ती बँका परदेशी बँका असतील किंवा भारतीय बँका असतील या सगळ्यांना या ठिकाणी की ग्रामीण भागासाठी कर्ज पुरवठा म्हणजे अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा विशेष करून ग्रामीण भागासाठी जो कर्ज पुरवठा आहे एकूण अग्रक्रम क्षेत्राला म्हणजे त्याला त्यालाच म्हणतात टोटल प्रायोरिटी सेक्टर अग्रक्रम क्षेत्र तर अग्रक्रम क्षेत्राला किती टक्के कर्ज पुरवठा द्यायचा आहे चाळीस टक्के ओके कोणत्या बँकांना सर्व बँका ओके खाजगी बँका असू द्या राष्ट्रीयकृत बँका असू द्या परदेशी बँका असू द्या सगळ्यांना या ठिकाणी एकूण जे कर्ज वाटप आहे त्यापैकी चाळीस टक्के कर्ज वाटप कशाला करायचं आहे अग्रक्रम क्षेत्राला करायचं अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय तर पायाभूत सुविधा असतील किंवा या ठिकाणी म्हणजे सोलार पॅनल्स असतील ओके शिक्षण असेल तर या सगळ्यावर काय आहे या ठिकाणी हा खर्च करावा लागतो ठीक आहे म्हणजे यांना कर्ज द्यावं लागतो खर्च नाही तर हे चाळीस टक्के कर्ज द्यावं लागतं ठीक आहे आणि जर शेती असेल विशेष करून या प्रायोरिटी सेक्टरमधून किंवा अग्रकण क्षेत्रामधील शेती क्षेत्रावर किती टक्के खर्च करावा लागतो अठरा टक्के ठीक आहे हे दोनच क्वेश्चन असतात त्यामुळे जास्त काही डिटेल मध्ये जायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल ठीक आहे तो म्हणजे काय आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा ठीक आहे आता यामध्ये वित्तीय क्षेत्र सुधारणा मधला पहिली जी समिती आहे आता ह्या वित्तीय क्षेत्र सुधारणा का तयार करण्यात आल्या किंवा का लागू केल्या करण्यात आल्या याचं रिझन काय आहे त्याचं रिझन आहे एल पी जे आणि आपल्या सिलेबस म्हटलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था विशेष फोकस देऊन एलपीजी ओके विशेष संदर्भात म्हणजे याचा अर्थ काय तर इथं जे आहे एलपीजी वर तुम्हाला सर्वसाधारण सात क्वेश्चन विचारले जाते जसं महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत भूगोलच्या सिलेबसमध्ये काय की भूगोल आणि या ठिकाणी भारताचा विशेष महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात अर्थ सा, सा सात मार्क ओके बाकीचे इंडियाचे दोन किंवा तीन ओके आणि वर्ल्डचा तर काही आला तर चुकून एखाद येऊ शकतो अदरवाइज येतच नाही तसंच आहे तस एलपीजीचे सात क्वेश्चन ओके आणि आला तर या ठिकाणी हे एक दोन क्वेश्चन या बऱ्याच याच्यामध्ये येतात तेवढे सगळे एरिया आपण कवर करू ठीक आहे तर यामध्ये हा जो भाग आहे हा एलपीजीचाच भाग आहे कारण आपण एलपीजी स्वीकारलं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आता यामध्ये मग बँकिंग क्षेत्र सुधारणा किंवा आता इथं सिंपल प्रश्न असतो बघा एकोणीशे एक्क्याण्णवची समिती खालीलपैकी कशावर कशावर आधारित होती किंवा कशासाठी होती तर कशासाठी होती वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची समिती होती तर ही कशासाठी होती बँकिंग क्षेत्र सुधारणा ठीक आहे तर या ठिकाणी ही होती पहिली जी समिती आहे ही वित्तीय क्षेत्र सुधारणा होती वित्तीय क्षेत्र म्हणजे काय या ठिकाणी या माध्यमातून पैसा ओके वित्त म्हणजे पैसा आणि दुसरी आहे बँकिंग क्षेत्र विषय समिती ठीक आहे तर यामध्ये पुढे आपण पाहूया सल दिसू दे तुम्हाला हा आता यामध्ये वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती ठीक आहे कशामध्ये सुधारणा करायचं आहे तर या ठिकाणी वित्तीय क्षेत्रामध्ये वित्तीय क्षेत्र म्हणजे काय तर पैशाचा पुरवठा करणारं क्षेत्र मग पैशाचा पुरवठा करणारं क्षेत्र आपण वित्तीय बाजार बघितला वित्तीय बाजारामध्ये काय येतो नाणे बाजार येतो दुसरं भांडवली बाजार येतो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी दोन्ही ह्याच्यामध्ये काय करायचं इथं सुधारणा करायच्या आहे शेअर मार्केटमध्ये पण सुधारणा करायची आहे बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा सुधारणा करायच्या आहेत म्हणजे एल पी जी मधील कोणता रिफॉर्म इथं लागू केला एलपीजी मधलं काय येणार इथं बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा म्हणजे काय केलं असेल हा हा एक तर काय का का आहे या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनला सुद्धा वाव आहे दुसरं काय आहे उदारीकरण सुद्धा आहे उदारीकरण काय रिस्ट्रिक्शन करण्यात आले आणि दुसरं या ठिकाणी ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन म्हणजे काय बाहेरच्या बँकांना सुद्धा तुम्ही एंट्री द्या ठीक आहे तर यामध्ये या ह्याच्यामधल्या पहिली जी समिती आहे ती समिती आहे यम नरसिंहन समिती फर्स्ट वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती आता या समितीनं काही शिफारशी केल्या होत्या आपल्याला यामध्ये जर खूपच अवघड प्रश्न विचारला तर येईल अदरवाइज सिंपल प्रश्न काय तर एकोणीसशे ची समिती कोणती होती तर कोणती होती वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती ओके एकोणीसशे ची समिती होती ती होती बँकिंग क्षेत्र विषयक समिती नरसिंहन पार्ट टू ओके जसं बाहुबली पार्ट वन पार्ट टू असतो ना तसंच या ठिकाणी हा पार्ट वन आहे ठीक आहे मॅडम काय लिहू नका ओके तर सगळंच पीडीएफ दिलेली आहे ओके समजून घ्या ठीक आहे हा कारण काय आहे की सगळंच आपण ते टाकलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये हे वित्तीय क्षेत्र सुधारणा आता पहिला पॉइंट त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या शिफारशी आहेत ठीक आहे तर पहिली शिफारस काय केली त्यांनी की त्यांनी म्हटलं की जो एस एल आर आहे एस एल आर म्हणजे काय वैधानिक रोखता प्रमाण ओके स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ पाहिलं ना आपण काय म्हणायचं हो पण एस एल आर म्हणजे काय हा हा म्हणजे स्टेच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे याचा अर्थ काय आहे पैसा असू द्या बॉन्ड असू द्या जमीन असू द्या तर एक विशिष्ट रक्कम किंवा विशिष्ट या ठिकाणी लिक्विडिटी कोणाकडे ठेवा लागते ओके स्वतःकडेच ठेवा लागते त्याच्यावर आरबीआयचं नियंत्रण ओके त्याला म्हणायचं एस एल आर सी आर आर म्हणजे काय कॅश रिझर्व्ह रेशिओ ओके म्हणजे याचा अर्थ काय ते या ठिकाणी जे बँकेकडे कॅश आहे पैसा आहे त्यातले एक विशिष्ट रक्कम कोणाकडे ठेवायची आरबीआय कडे ठेवायची त्याला म्हणायचं सी आर आर आता हे जे आहे ना तर पूर्वी काय होतं की अडतीस पॉईंट पाच टक्के काय असायचा सी आर आर असायचा बरं मग अडतीस पॉईंट पाच टक्के असेल तर काय फरक झाला यांनी होडतीस पॉईंट पाच वरून काय करा पंचवीस टक्के करा का म्हटले असतील बरं रिझन काय नाही हे जे आहे हे म्हणजे बँकेला सांगितलेलं आहे ओके म्हणजे आरबीआय करेलच ओके हा रेट आहे परंतु आरबीआय आणि बँक ओके यांच्यामुळे काय होईल बरं रेट कमी केला तर काय होईल हा एक्झॅक्टली exactly, काय म्हंटल त्यांनी वित्तीय क्षेत्र सुधारणा ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे पैशाचा फ्लो ओके पैसा तर वाढला पाहिजे मार्केटमध्ये कारण या ठिकाणी आर्थिक मंदी होती बरोबर मार्केटमध्ये पैसा नव्हता सरकारचे मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन होते आता सुधारणा सुरू केलेल्या आहेत आपल्याला रिफॉर्म लागू केलेले आहे या कारणानं काय आहे तुम्हाला तुमचा जो रेट होता एस हा कमी करायचा आहे जर कमी केला तर कोणाकडे पैसा राहील बँकेकडे पैसा राहील बँकेकडे पैसा राहिला तर बँक आपल्याला पैसे देईल ओके आणि त्याला काय म्हणायचं मग बँक आपल्याला जर पैसे देत असेल बँक पैशाहून पैसा तयार करतोय त्याला काय म्हणायचं पतनिर्मिती पतनिर्मितीवर नियंत्रण कोण ठेवतं आरबीआय बरोबर निर्मिती कोण करत बँक ओके तर या ठिकाणी बँक तर यामुळं काय होणार आहे जो पैसा बँकेकडं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे आरबीआय कडे राहतो तो आता बँकेकडे राहील आणि बँकेकडे राहिला की स्वाभाविकच काय आहे ते समोरच्या व्यक्तींना पैसे देणार त्यामुळं तुम्ही काय करा हा जो एस एल आर आहे तो कमी करा त्याचबरोबर त्याने सांगितलं सी आर आर सुद्धा कमी करा सेम पंधरा टक्के होता ते या ठिकाणी तीन ते पाच टक्क्यापर्यंत करा ओके सी आर आर कमी करा याचा अर्थ काय आहे तर बँकेकडं जो पैसा राहतो ओके तो या ठिकाणी पूर्वी कमी राहायचा आणि स्वाभाविकच कमी जर राहिला तर बँक या ठिकाणी लोकांना कमी पैसे द्यायचे आता या ठिकाणी हा रेट पंधराहून तीन टक्के ठेवला हो तर बँकेकडे पैसे जास्त राहतील बँक मोठ्या प्रमाणात काय आहे लोकांना पैसे देऊ शकतो ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी हा तीन ते करा त्याचबरोबर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आपण हा प्रश्न मला वाटतं गेल्या दिवशी विचारला होता ना मागच्या टेस्टला संडेच्या <laughs> <laughs> आणि बिलकुल हे होऊ नका किंवा की भरपूर टाइम आहे ठीक आहे म्हणजे हे असं उगाच वर हे होऊ नका वर बर्डन काय होतं माहिती का की कॉम्पिटिशन का, काहीच नाही ओके दररोज मला कॉल येतात की या ठिकाणी सर मी हे करू ते करू ओके बरंच झालं नाही त्यामुळं कॉम्पिटिशन कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही कारण मार्केटमध्ये एवढे चिल्लरगिरी झालेली आहे ओके त्या टेस्ट सिरीज पासून क्लासेस पर्यंत ओके कोणीही उठलं की काही बी शिकित काही बी टेस्ट देतं ओके okay? तर त्यामध्ये आपल्या टेस्टची सर्वात जास्त फी आहे ओके ते आम्ही कधीही कमी करत नाही त्यांना या ठिकाणी दोन मिनटं पटवून सांगतो यायचं असलं ये नाही आता या ठिकाणी की म्हणजे पंधराशे दोन हजार मध्ये पण बार्गेनिंग करतो या ठिकाणी थीम म्हणलं थांब पुढच्या वर्षी मग ओके okay? तर मुद्दा काय माहितीये का असे भरपूर जण आहेत ओके okay? जे मिसगाईड आहेत की या ठिकाणी कुठेही स्वस्तामध्ये दिलं शंभर रुपयाला दिलं या ठिकाणी कारण स्वस्त आहे ना पण व्हॅल्यू काय पी एस आय आहे रिटायरमेंटची सुविधा आताच आहे ठीक आहे म्हणजे थोडं तरी सिरियसनेस जर असलं ना तर या ठिकाणी जेवढं आपल्याला आहे ना हे खूप झालं दीड दोन महिन्यात सगळं संपित आहे ते त्यामुळे कुठलंही बंद तुम्हाला सांगितलंय कुठून मार्क आणायचे ओके तेवढ्या ह्याच्यावर फोकस असलंच पाहिजे इंग्लिशमध्ये खूप आठ करायची गरज नाही परंतु तिथं पण बऱ्यापैकी मार्क येतात शब्दार्थ दररोज करायचे मराठीला या ठिकाणी काही जरी झाले पंचवीस पर्यंत पंचवीस पैकी बावीस तेवीस आले पाहिजे ओके याच्यासाठी काम करायचं आहे जीएस मध्ये बऱ्यापैकी येतं ओके जीएस मधला सगळा जीएस कव्हर करायचा आणि यामध्ये आयोगाचे जे क्वेश्चन आहे ते या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे वाटलं तर आपण शेवटी ओके की असे काही हे ठेवू मी सिरीज घेतो की ज्यामध्ये काय आहे की फटफट 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 फट, 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 आपण काय करू आयोगाच्या पेपरचं हे करू म्हणजे तुम्ही काय करायचं ते जे एकवीस हजाराचा ठोका सांगितलं ना ते घेऊन यायचं ठीक आहे आणि त्याच्यावर आपण काय करू फटफट फटफट प्रश्न हे करू की हा महत्वाचा आहे हा महत्वाचा आहे ओके तर तुम्ही दररोज पाहायला पाहिजे जसं आता नदी प्रणाली आहे तर कालच आपण बोलत नदी प्रणाली जर केली कशाला कुठून नद्या आणता एक्स्ट्रा ओके ते सिम्पल आहे किंवा समाज सुधारक एखादा समाज सुधारक असेल तर समजा या ठिकाणी की महात्मा फुले आहेत ओके किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर या ठिकाणी त्यांनी जेवढं कार्य केलेलं आहे तेवढं कार्य या ठिकाणी म्हणजे तसंच कार्यालय मोठं आहे ओके कारण त्यांचा पुतळा या ठिकाणी भारता म्हणजे भारतामध्ये जे पुतळे आहेत ना ओके तर त्याच पद्धतीचा या ठिकाणी विदेशा विदेशामध्ये म्हणजे विदेशामधला सर्वाधिक मोठा पुतळा तेरा मध्ये ओके अमेरिकेमध्ये याचं बांधकाम सुरू आहे आता काहीतरी या ठिकाणी पुढच्या महिन्यात मध्ये या ठिकाणी तो ओपन होणार आहे तेरा मध्ये ओके तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्या व्यक्तीची या ठिकाणी उंची खूप मोठी आहे परंतु आपल्याला या ठिकाणी तेवढं होणं शक्य नाही ओके जे काय थोडं दिलेलं आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे ठीक ते आहे त्यामुळं त्यांच्यावर जेवढे काही प्रश्न विचारले असतील जेवढं काही या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून तेवढं सगळंच त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ना त्यामुळं ठरून दररोज एक दीड तास या ठिकाणी ते घेऊन बसाच ओके जर समजत नसेल तर ते या ठिकाणी मी पर्टिक्युलर तुम्हाला हे सांगतो ओके किंवा काय काय वाचायचं आहे म्हणजे पण ते पुस्तक आणावं लागतं ठीक आहे तर या ठिकाणी आणायचं आणि डायरेक्ट फाडून घ्यायचं ओके त्यामुळं जास्त बर्डन येत नाही ना ते एवढं मोठं बघितलं ना ते आधीच टेन्शन येतं ठीक आहे तुकडे करायचे स्पायरल करायचं आणि या ठिकाणी दररोज वाचायला सुरुवात करायची कंपल्सरी तेवढं जर केलं ना कमीत कमी दहा पंधरा मार्क तिथून येतात ते पण डायरेक्ट आणि काय असतं माहिती का की आपलं जे माइंड आहे ना हे जर आपण वाचलेल्या गोष्टी समोर दिसलं ना तर काय होतं फास्ट फास्टमध्ये त्याचा आन्सर देतायत आपल्याला ओके आपण काहीतरी वाचलेलं आहे की अरे गोदावरी नदीचा उगम कुठं तंबकेश्वर ओके म्हणजे हे बघितल्या बघितलं ह्याला काही वेळ लागतो का मग ह्याच्यामुळे काय होतं की आपला टाईम वाचतो ओके म्हणजे नेहमी नेहमी रिव्हिजन केल्यानं रिकॉल केल्यानं काय होतं की टाईम वाचतो त्यामुळं ह्याला रिकॉलची गरज आहे ओके बऱ्याच वेळेस तुम्ही पाठ नाही केलं तरी चालतं पण तो रिकॉल रिकॉल म्हणजे काय काहीतरी रिलेशन लावणं की अरे मी लागेल गेलतो हां तिथच उगम आहे म्हणजे हे आपल्याला रिलेशन लावता आलं पाहिजे ठीक आहे तर होईल ठीक आहे त्यामुळं कुठलीही चिंता न करता अभ्यास करायचा आहे ठीक आहे कारण कॉम्पिटिशन ऑटोमॅटिक कटत आहे त्यामुळं आपल्याला चिंता करायची गरज नाही फक्त आपलं व्यवस्थित असलं पाहिजे थी, ठीक आहे हे महत्वाचं आहे ठीक आहे तर यामध्ये सी आर आर किंवा या ठिकाणी अग्रकम कर्ज पुरवठा आपण पाहिलं किती टक्के द्यायचा आहे चाळीस टक्के तो या ठिकाणी यांनी सांगितलं की दहा टक्केपर्यंत आणा म्हणजे यांचं म्हणणं होतं की अग्रक्रम क्षेत्र म्हणजे विशेष करून शेती क्षेत्र आहे ओके त्या शेती क्षेत्राला तुम्ही चाळीस टक्के देता तिथे दहा टक्के परंतु ही शिफारस यांनी स्वीकारली नाही सरकारनं बाकी सगळे स्वीकारले आहे तो ही स्वीकारली नाही त्यानंतर बँकेनी स्वतःचं व्याजदर ठरवण्याचं समिती आता याच्यामध्ये काय आहे बँकेला सध्या व्याज व्याजदर सुद्धा ठरवता येतो ठीक आहे बँकेला स्वतःचा व्याजदर ठरवता येतो म्हणजे याचा अर्थ काय बँक या ठिकाणी बँक रेटनं पैसा घेते कोणाकडून आरबीआय कडून समजा या ठिकाणी आरबीआय कडून सहा टक्क्याने पैसे घेतले आता सहा टक्केच्या पुढे किती आहे ते बँक ठरवणार ओके पूर्वी तसं नव्हतं या ठिकाणी आरबीआय सांगणार आम्ही सहा न देऊ तू न वाटायचं ओके म्हणजे याचा अर्थ काय आता या ठिकाणी ते कोण ठरवतं बँक ठरवणार ओके तर यामध्ये त्यामुळे आपण पाहतो हो की बऱ्याच बँकाचे रेट हे काय आहे डिफरंट डिफरंट असतात सेम रेट नसतात ठीक आहे तर यामध्ये हा पण अधिकार देण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीयकरण ही जी प्रक्रिया आहे ही थांबवण्यात आली कारण काय होतं की दोन वेळेस राष्ट्रीयकरण केलं आपण सुरुवातीला चौदा नंतर या ठिकाणी आठ बँका राष्ट्रीयकृत करण्यात आल्या सहा बँका सॉरी टोटल वीस बँका आपण राष्ट्रीयकृत करण्यात आल्या परंतु मॅक्सिमम बँका काय केल्या दिवाळखोरीत गेल्या ओके का, गे का कारण मोठ्या प्रमाणात कर्ज वाटलं आणि कर्ज रिटर्न आलंच नाही ओके तर मग ते जे कर्ज आहे त्याला एन पी ए असं म्हटलं जातं जर कर्ज रिटर्न आलं नाही तर एन पी ए मराठीमध्ये म्हणतात त्याला अनुउत्पादक ओके की उत्पन्न नॉन परफॉर्मिंग असेट अनुत्पादक उत्पन्न ओके ते अनुउत्पादक नॉन परफॉर्मिंग असेल ठीक आहे म्हणजे जर बँकेने पैसे दिले आणि ते जर या ठिकाणी बँकेला रिटर्न नाही आले तर एनपीए जसं या ठिकाणी बरेच लोक पळून गेले ना विदेशामध्ये ठीक आहे तर मग ते जे झालेलं आहे अशा कारणानं काय झालं की मोठ्या प्रमाणात बँका दबगाईला आल्या होत्या ओके तर मग त्यांनी काय करावं या ठिकाणी सरकारनं हे राष्ट्रीयकरणाचं धोरण काय आहे प्रक्रिया थांबवावी ठीक आहे आणि दुसरं या ठिकाणी ज्या बँका काय आहेत किंवा की लय म्हणजे की डबकायला आलेलं आहे किंवा या ठिकाणी किंवा की त्यांची परिस्थिती बेकार झालेली आहे यांचं काय करा एकदम बंद करा अदरवाईज तुम्ही मर्जिंग करा ठीक आहे किंवा या ठिकाणी विकून टाका अशा प्रकारच्या शिफारशी होत्या कारण प्रायव्हेटायझेशन ओके तर अशा प्रकारची शिफारस यांनी या ठिकाणी या केली होती त्यानंतर पाचच्या नंतर सहा नंबरची शिफारस की कर्ज वसुली डेब्ट रिकवर ट्रिब्युनल्स म्हणजे याचा अर्थ काय जर एखाद्यानं कर्ज घेतलं आणि ते कर्ज देतच नसेल तर त्या ठिकाणी काय आहे या माध्यमातून त्या बँकेला कर्ज दिलं जातं काढून घेतलं जातं त्याचबरोबर जा शाखा परवाना पद्धत रद्द करावी म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर एखादी बँक आहे समजा एसबीआय आहे आणि एसबीआयला काय करायचं असेल यात मध्ये शाखा काढायची असेल तर त्यासाठी आरबीआय परवानगीची गरज नाही परंतु एसबीआयला यामध्ये एसबीआय ला काय करायचं असेल की औरंगाबादच्या बाहेर शाखा काढायची असतील जालन्याला शाखा काढायची असेल त्यावेळेस काय आहे परवानगीची गरज आहे ठीक आहे तर आणि त्यानंतर भांडवल बाजाराचे उदारीकरण भांडवल बाजार म्हणजे काय शेअर मार्केट ह्याचं उदारीकरण करा ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन होते एफडीआय एफ आय आय च्या माध्यमातून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत नव्हती किंवा खूपच रिस्ट्रिक्ट तर याचं उदारीकरण करा हे सुद्धा यांनी सांगितलं त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील जे बँका आहेत त्यांना स्वायत्तता देण्यात येईल स्वतःला या ठिकाणी त्यांना फ्रीडम द्या असं यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी यांनी म्हटलं की भारतामध्ये हे जे बँका आहेत ओके तर म्हणजे त्यावेळेस या ठिकाणी काय आहे वीज बँका होत्या राष्ट्रीयकृत बँका ओके तर ह्या बँका कमी कमी करण्यात याव्या आणि किती बँका असाव्या फक्त या ठिकाणी तीन ते चार बँका असाव्या त्यामुळं सरकारनं याची या जी या नरसिंहन समितीने दिलेली जी शिफारस आहे ती आता लागू केलेली आहे ओके okay, कारण आपण बघतोय की या ठिकाणी मॅक्सिमम बँका काय होत आहेत मर्ज होत आहे ओके okay? आता अकरा ज्या बँका आहेत त्या पण मर्ज होणार आहे आणि फक्त किती होणार आहे तीन ते चारच बँका वरच्या लेवलला असतील त्यानंतर खालच्या लेवलला या ठिकाणी आठ हो ते दहा बँका करण्यात याव्या अशा प्रकारची ही शिफारस आता लागू होत आहे ठीक आहे तर हे झालं वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक समिती ठीक आहे त्यानंतर यामध्ये शेवटचा मुद्दा आहे बँकिंग क्षेत्र सुधारणाविषयक समिती नरसिंहन टू प्रश्न असतो पहिली कोणती होती वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक समिती दुसरी कोणती आहे बँकिंग क्षेत्र सुधारणाविषयक समिती आता यांनी सत्याण्णव ची ही समिती आहे एम नरसिंहन पार्ट टू ठीक आहे यांनी सांगितलं बँकिंग व्यवस्था मजबूत करा आणि भांडवलाचा पुरवठा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करा ठीक आहे तर यांचे काय अशा याच्यामध्ये काय आहेत ह्या काही शिफारशी आहेत ह्या तुम्ही एकदा वाचून घ्या ठीक आहे जे काही यायचं ते जेवढं आपण डिस्कशन केलंय त्याच दरम्यान येऊ शकतं ठीक आहे एक तुम्हाला प्रिंट देऊ अदरवाईज पी देऊ ठीक आहे आणि ते एकदा वाचून घ्या ठीक आहे डिटेलमध्ये आपल्याला काही विचारलं जात नाही जेवढं आपण घेतलंय ते समोर मोर इनफ ठीक आहे आपण इथं थांबू